श्रावण सुरू झालं आहे आणि नारळी पौर्णिमा आली आहे. नारळी पौर्णिमे दिवशी कोळी लोक समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करतात आणि घरी आल्यावर पारंपरिक पदार्थ बनवतात. तो पारंपरिक पदार्थ आहे नारळी भात, जो ते नैवेद्य म्हणून देवाला अर्पण करतात. तर चला आपणही पाहूया की नारळी भात कसा बनवला जातो. तर सर्वप्रथम आपण त्याला लागणारं साहित्य पाहू. इथे बासमती तांदूळ घेतले आहेत. तुम्ही तुमच्या घरी अवेलेबल असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता. अशा प्रकारे नारळी भात करायच्या अर्धा तास अगोदर आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर चाळणीमध्ये आपल्याला तांदूळ निथळत ठेवायचे आहेत, जेणेकरून आपल्या नारळी भातासाठी जे बासमती तांदूळ आपण यूज करणार आहे त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला बासमती तांदूळ, अर्ध वाटी किसलेला नारळ, एक वाटी नारळाचे दूध, अर्ध वाटी गूळ, एक वाटी पाणी, पाव वाटी साजूक तूप, पाव वाटी केशरयुक्त दूध, दोन वेलची आणि दोन लवंग, आवडीनुसार काजू आणि सर्वात शेवटी चिमूटभर मीठ. प्रथम एक वाटी नारळाचे दूध आणि एक वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर, कढई गरम झाली की आपल्याला हे साजूक तूप घालायचे आहे. तूप गरम झाल्यावर आपण त्यामध्ये दोन लवंग आणि दोन वेलची ॲड करूया. आता आपण ह्यामध्ये आपला एक वाटी तांदूळ ॲड करूया. बासमती तांदूळ थोडेसे गोल्डन कलर होईपर्यंत आपण यांना साजूक तुपामध्ये परतवून घेऊया. तुम्हाला सतत इथे तांदूळ ढवळत राहावे लागणार आहेत, नाहीतर तांदूळ हे कढईला लागतील. मस्त असा बासमती तांदळांना सुगंध असतो आणि तो आता सुटायला लागला आहे सुगंध. छानपैकी त्याला कलरही गोल्डन येत चालला आहे. आपण जे दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते ते आता ह्यामध्ये ॲड करणार आहोत. 2 मिनिटं झाली आहेत, आता आपण पाणी ॲड करूया. गॅस स्लो करून हे पाणी ॲड करायचे आहे. नाजूक हाताने आपण ढवळून घेऊया आणि आता गॅस आपण हाय फ्लेमवर ठेवूया. आपण आता भात शिजण्यासाठी झाकण ठेवूया. आता आपण पाहूया की आपला भात शिजला आहे की नाही. भात शिजला आहे. हलक्या हाताने आपण जरा पाहूया. पाणी आटलेलं आहे. बासमती तांदूळ असल्यामुळे तो तुटतो, त्यामुळे काळजी घ्यायची आहे की आपल्याला हलक्या हाताने पाहायचं आहे. हा पहा भात शिजला आहे की नाही पाहायची पद्धत. हे बघा, ह्याचा अर्थ भात शिजलेला आहे. आपला भात शिजला आहे, तो आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. ह्याला हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा भात पूर्ण डिशभर थंड होण्यासाठी पसरवून ठेवायचा आहे आणि तोपर्यंत आपण दुसरी कृती करून पाहूया. ह्या ताटामध्ये अर्धवाटी किसलेला नारळ आणि अर्धवाटी किसून घेतलेलं गूळ, गुळाचे खडे मोडून घ्यायचे आहेत आणि गूळ आणि खोबरं एकजीव करून घ्यायचे आहे. आपला गूळ आणि खोबरं एकजीव झालेला आहे. तर आपला नारळी भात तयार होत आला आहे. त्याच्यासाठी शेवटची ही प्रोसेस आहे. तर आपल्याला जो आपण शिजवून ठेवलेला भात, खोबरं, गूळ हे एकत्र करायचं आहे, त्यामुळे आपण त्याला थोडा वेळ वाफेवर ठेवूया. आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण थोडस साजूक तूप टाकूया. साजूक तुपाने काय होतं की आपण जो भात टाकणार आहे तो कढईला चिकटणार नाही. जर आपण तूप किंवा तेल नाही टाकलं तर भात आपला कढईला चिकटे. गॅसची फ्लेम लो असली पाहिजे आणि हा आपण जो शिजवून घेतलेला भात आहे तो आता आपण कढईमध्ये ऍड करूया. आपल्याला जर अख्खा बासमती तांदूळ हवा असेल तर आपल्याला हलक्या हाताने ढवळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ह्याला एक जीव करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये गूळ आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आपण करून ठेवलं होतं ते आता आपण ह्यामध्ये ॲड करूया. आता आपण ह्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करूया. मिठामुळे गोड पदार्थाची चव अजून वाढते.
आता आपण या सर्वात शेवटी केशरयुक्त दूध ऍड करूया. हळूहळू हे मिश्रण आपण ढवळून घेऊया आणि आपल्या गॅसची फ्लेम ही आपण मीडियम आचेवर ठेवूया. गुळाची जी चव आहे ती आपल्या नारळी भाताला आली पाहिजे, त्यामुळे आपण थोडा वेळ आता ह्याला वाफेवर शिजू देऊया. आता आपण थोडा वेळ आपला जो भात आहे नारळी भात तो थोडा शिजण्यासाठी एकजीव होण्यासाठी ठेवून देऊया, जेणेकरून आपला भात गूळ खोबरं हे एकजीव होईल. असा हा माझा नारळी भात तयार झाला आहे. आता त्याच्यावर मी हे तूप ओतून देवाला नैवेद्य दाखवते. लहानपणी माझी एक कोळी मैत्रीण होती, तिच्या घरी मी नारळी पौर्णिमेच्या दिवशी गेली होती. त्या दिवशी तिची आई हा नारळी भात देवाला नैवेद्य म्हणून बनवत होती आणि मला तो भातही आवडला. त्यावेळी मी तिच्या आईकडनं ह्याची रेसिपी घेतली आणि घरी येऊन ट्राय केला तर माझ्या घरी तो नारळी भात सर्वांना आवडला. त्या दर वर्षापासून आम्ही मग नारळी भात आमच्या घरी बनवायला सुरुवात केली. असा हा नारळी भात तुम्हीही तुमच्या घरी नक्की बनवून पहा आणि मला सांगा की तुम्हाला आवडला तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा, नाही आवडला तरी लिहा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.